भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नांचा सन्मान करणारी मालिका विकास यात्रा श्रोत्याहो नमस्कार विकास यात्रा या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत विकास यात्रा अंतर्गत दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही पोचलो वेल्हे खोऱ्यात तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी भात शेतीचा सा हा सारा परिसर पुरेसा पाऊस झाल्यानं पेरणी झालेली किंवा काही ठिकाणी चालू असलेली पुण्यापासून जवळ आणि तरीही दुर्गम असा हा परिसर शहरापासून जवळ पण सर्पदंश झाला तर आजही रुग्णाला झोळीत घालून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावं लागतं महिलेला प्रसुतीसाठी योग्य दवाखान्यात नेणं आजही जिकिरीचं होऊ शकतं महिलांचं आरोग्य शिक्षण आणि तिच्या एकंदरच विकासासाठी ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन या भागात गेली तीस वर्षांहून अधिक काळ काम करत आहे स्त्री साक्षरता बचत गट महिला उद्योजकता विकास आरोग्य आणि ग्रामीण नेतृत्व याचं प्रशिक्षण इथे दिलं जातं स्वयंरोजगार कौशल्य विकसनातून अनेक महिला आता स्वतः कमवू लागल्या आहेत प्रशिक्षणातून आदिवासी समाजातल्या महिलांना रोजगाराच्या वाटा आता दिसू लागल्या आहेत इथे राहणाऱ्या महिलांसाठी सातत्यानी आरोग्य शिबिरंही आयोजित केली जातात आरोग्यविषयक महत्वाचा विषय म्हणजे स्त्रियांमधील अॅनिमिया किंवा अशक्तपणा रक्ताची कमतरता आकाशवाणी आणि ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधनाच्या संयुक्त विद्यमानं तांबे महिला प्रशिक्षण संकुल वेल्हे इथे या परिसंवादाचं आयोजन केलं गेलं वेल्हे तालुक्यातल्या विविध भागातल्या स्त्री ग्रामसेविका या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या विकास यात्रा या उपक्रमाविषयी प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी निलिमा पटवर्धन म्हणाल्या आम्ही रेडिओवर जेव्हा संवाद साधतो तेव्हा तो एकतर्फी असतो आम्ही बोलत असतो श्रोत्या ऐकत असतात आम्ही फक्त ह्याच्या कल्पना करत असतो पण प्रत्यक्ष लोकांमध्ये हो जाऊन अनेक विषय शासनाने ठरवलेले आहेत की महिला सबलीकरण असेल किंवा आत्ताच्या काळातला ज्वलंत प्रश्न म्हणजे सायबर सिक्युरिटी सायबरवरून खूप मोठ्या सध्या फ्रॉड्स होत आहेत त्याच्याविषयी मार्गदर्शन असेल किंवा आरोग्यविषयक वेगवेगळ्या समस्या असतील किंवा शाश्वत विकास पर्यावरणाची हानी असे अनेक विषय शासनाने नेमून दिलेत केंद्र शासनाने आणि त्याच्यासाठी काही भारतातल्या काही केंद्रांची त्यांनी निवड केली आहे त्याच्यात आपलं आकाशवाणी पुणे केंद्र आहे आणि आम्हाला असा गाव पातळीपर्यंत जाऊन या विषयांबद्दल जनजागृती करा आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात मला खूप आनंद होतोय की ज्ञानप्रबोधिनीच्या ह्या प्रकल्पामार्फत होती आहे जे काम शासकीय पातळीवर आम माध्यम म्हणून आम्ही करतोय ते तुम्ही या सगळ्याजणी आमचं माध्यम म्हणून पुढे जाऊन ह्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहात आणि ह्या ॲनिमियाचे काय दुष्परिणाम आहेत किंवा गंभीरता काय आहे हे आजच्या या सगळ्या मार्गदर्शनातून तुम्हाला कळणार आहे तर या विकास यात्रेत आता आपण सहभागी होऊया आणि गौरीला विनंती करते की गौरी पुढे कार्यक्रम सुरू कर या कार्यक्रमातले पहिले वक्ते होते जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी कुरंगकार अनिमिया म्हणजे काय लक्षण उपाय उपचार अशी सूत्रबद्ध मांडणी त्यांनी केली वेल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी कुरंकार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं मुळात अनिमिया म्हणजे काय तर आपल्या रक्ताला जो लाल रंग प्राप्त झालेला असतो तो लाल रक्तपेशींमुळे असतो आणि लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचं नावा प्रथिन असतं त्या प्रथिनामुळे त्या पेशी लाल दिसतात आणि रक्ताला परिणामी रा लाल रंग प्राप्त होतो आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींचं किंवा हिमोग्लोबिनचं जे प्रमाण अपेक्षित असतं निरोगी स्त्री किंवा पुरुषांमध्ये त्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण कमी होणं याला आपण ॲनिमिया होत म्हणतो हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे पर्यायाने लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होते आपले जे काही अवयव आहेत त्यांना फुप्फुसातून जो ऑक्सिजन वाहून नेला जातो तो ऑक्सिजन वाहून नेण्याचं ने काम जे आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि पर्यायाने त्यामुळे मग आपल्याला विविध जी लक्षणं आहेत ती जाणवतात तर याला आपण अॅनिमिया म्हणतो साधारणतः सर्वसाधारणपणे आपण पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी जर तेरा ते पंधरा अशी पकडतो तर तेरापेक्षा हिमोग्लोबिन जर कमी झालं तर पुरुषांना ॲनिमिया झालं असं आपण म्हणतो स्त्रियांमध्ये हे प्रमाण आपण अकरा तेरा ग्रॅम पर्सेंट असं पकडतो म्हणजे हिमोग्लोबिनची पातळी स्त्रियांमध्ये अकरापेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो स्त्रियांमध्ये आता त्याचं आपण वर्गीकरणसुद्धा करतो तीव्र स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा आणि सौम्य स्वरूपाचा जर हिमोग्लोबिनचं प्रमाण हे सातच्या खाली असेल तर आपण त्याला तीव्र स्वरूपाचा ॲनिमिया म्हणतो सात ते दहाच्या मध्ये असेल तर त्याला आपण मध्यम स्वरूपाचा म्हणतो आणि दहापासून दहा ते अकराच्यामध्ये असेल तर त्याला आपण सौम्य स्वरूपाचा ॲनिमिया म्हणतो आता याचं प्रमाण साधारणतः कसं असतं सर्वसाधारणपणे एक ते सहा वयोगटातील जी लहान मुले आहेत त्यांच्यामधली चाळीस टक्के मुले ही पांडुरोगाने ग्रस्त असतात ॲनिमियाने ग्रस्त असतात गरोदर स्त्रियांमध्ये सदोतीस टक्के गरोदर स्त्रिया या पांडुरोगाने ॲनिमियाने ग्रस्त असतात ज्या प्रजननक्षम वयातील वयोगटातील स्त्रिया आहे म्हणजे सर्वसाधारणपणे पंधरापासून पुढे ते अठ्ठेचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास वयोगटातल्या स्त्रिया यांच्यामध्ये है। हे प्रमाण तीस टक्के आहे आणि आता आपण ग्रामीण भागात जर पाहिलं तर हेच प्रमाण ग सर संपूर्ण स्त्रियांमध्ये चोपन्न टक्के आहे म्हणजे निम्म्यापेक्षाही जास्त स्त्रिया या ॲनिमियाग्रस्त आहे ग्रामीण भागामध्ये ॲनिमियाची कारणं काय आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया तर सर्वसाधारणपणे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी जी वेगवेगळी घटक लागतात त्यातली तीन महत्त्वाची घटक म्हणजे आयर्न लोह त्याच्यानंतर जीवनसत्व जे आहेत त्याच्यामध्ये ब नावाचं जे जीवनसत्व आहे बमध्ये पुन्हा त्याचे वरील उपघटक आहेत आपण एक ते बाराशे क्रमांक दिलेले त्यातलं बारा नंबरचं जे आहे ब बारा जीवनसत्व हे लागतं लोह ब बारा जीवनसत्व आणि फोलिक ॲसिड नावाचा घटक आहे हे तीन घटक जे आहेत ते खत्वे करून आपल्याला हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात मग हे घटकांची जर आपल्याला आहारातच कमतरता मिळाली आहारातच ते हे घटक नसतील तर त्याच्यामुळे ॲनिमिया होतो म्हणजे कुठलाही आहार की ज्याच्यामध्ये लोह नाही आहे ब ज बारा जीवनसत्व नाही आहे फोलिक ॲसिड नाही आहे असा जो काही आहार आहे जो आहार चौरस नाही आहे जो समतोल नाही आहे पौष्टिक नाही आहे अशा आहाराचा अभाव हे मुख्यत्वे करून आपल्याला ॲनिमियामुळे त्याच्यामुळे आपल्याला होतो काही जुनाट आजार असेल किडनीचा आजार असेल कर्करोग असेल मुखाचा कर्करोग असेल मूळ व्याध असेल मूळ व्याधामध्ये बऱ्याच जणांना स्त्री आणि पुरुषांना दोघांना रक्तस्राव होतो तो नियमित रक्तस्राव झाल्यामुळे हो ॲनिमिया होतो तर कुठल्या आजारपणासाठी औषधं सुरू करत असतो सु। नेहमीचं आपला हातपाय दुखी आहेत किंवा काही जणांना बरेच जुनाट आजार असतात नेहमीचं कंबर दुखी आहे याच्यासाठी बरेच जण स्वतःच जाऊन मेडिकलवरनं परस्पर गोळ्या घेतात जे काही वेदनाशमक औषधे आहेत ज्यांना आम्ही आमच्या भाषेत एन एस ए आय म्हणतो अशी औषधे नियमित खाल्ल्यानेसुद्धा ज्या ल लाल रक्तपेशी आहेत त्या फुटतात आपल्या शरीरातल्या आणि त्याच्यामुळे पांडुरोग आपल्याला होऊ शकतो काही वेळेस काही आजार असे असतात की ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता ही मुळात कमी होऊन जाते मग रोगप्रतिकार क्षमता जर कमी झाली तर काय होतं की ज्या लाल रक्तपेशी तयार निर्मित झालेल्या आहेत शरीरामध्ये त्या साधारणतः एकशे वीस दिवस त्यांचं आयुष्यमान असतं पण ज्यावेळेस आपली रोगप्रतिकार क्षमता कम कमी झालेली असते था, त्यावेळेस त्या एकशे वीस दिवसाच्या आधीच त्या नष्ट केल्या जातात आणि त्यामुळे ॲनिमिया होतो ॲनिमिया झाल्यानंतर आपल्याला त्रास काय होईल आपल्याला कोणती लक्षणे जाणवतील आपण ओळखणार कसं तर सर्वसाधारणपणे जर आपलं हिमोग्लोबिन जसं प कमी व्हायला हो सुरुवात होते तसे त्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये लक्षणे आणि चिन्हे उत्पन्न व्हायला हो सुरुवात होते आता जर सौम्य स्वरूपाचा ॲनिमिया असेल तर साधारणतः आपल्याला थकवा जाणवतो ॲनिमियाग्रस्त जर व्यक्ती असेल तर तिला थोडेसे श्रम जरी केले तरी थकवा येतो नंतर त्यांचं व्य आपण जितका वेळ एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो तितका जास्त वेळ ते एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत त्यांना थकवा जाणवतो चिडचिडेपणा होतो डोकेदुखी होते भूक मंदावते भूक लागत नाही आणि ही सर्व लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या ॲनिमियामध्ये आपल्याला जाणवतात पण हाच ॲनिमिया जर तीव्र स्वरूपाचा असेल तर याच्या पुढची लक्षणे जाणवायला सुरुवात होतात जसं की बसल्या जागेवरसुद्धा त्यांना धाप लागते दम लागतो खूप छातीत धडधड जाणवते नंतर आपण त्यांच्याकडे पहिले तर त्यांची नखे तोंडातली आतली त्वचा ओठ हे सर्व आपल्याला पांढरे दिसतात पांढुरकेपणा येतो नंतर निरोगी माणसाची नखं जशी गुळगुळीत आणि चमकदार गुलाबी असतात तशी त्यांची नखं दिसत नाहीत ती ती पांढरी दिसतात खडतर दिसतात स्त्री असे पुरुष आपल्या आहारावर जर लक्ष केंद्रित केलं असा आहार की याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात सर्व जीवनसत्वे ब बारासहित सर्व जीवनसत्वे लोह हो आहे फोलिक ॲसिड आहे असा आहार जर आपण नियमितपणे घेतला तर आपल्याला साधारण सर्वसाधारणपणे ॲनिमिया होण्याची शक्यता जी कमी होते मग असा आहार म्हणजे नेमका कोणते तर फळे भाज्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे जर आपण नियमितपणे आहारामध्ये घेतलं तर ही ॲनिमिया होण्याची शक्यता फार कमी होते आहार समतोल ठेवून आणि लक्षणे आणि काही चिन्ह जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेऊन ॲनिमिया टाळला पाहिजे किंवा झाला तर त्याचा उपचार केला पाहिजे हे होते डॉक्टर शिवाजी कुरंकार वेल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्त्रियांसाठीच्या शासनाच्या अनेक योजना असतात पण त्या माहीत करून घेणं किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा जनजागृती करावी लागते प्रबोधिनीचा स्त्री शक्ती प्रबोधन विभाग ती सातत्याने करते आहे यानंतर अनिमियाविषयी केलेल्या कामाची माहिती दिली ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधनाच्या आरोग्य प्रमुख तृप्ती कुलकर्णी यांनी ज्ञानप्रबोधिनी अंतर्गत आपण जवळ गेली पंधरा वर्ष आरोग्य प्रकल्पावर काम करत आहोत आरोग्याचं काम करत आहोत याच्यामध्ये मुख्यतः वेगवेगळ्या तपासण्या आहेत जसं गरोदर माता तपासणी आहे बालारोग्य तपासणी आहे दंतरोग तपासणी आहे डोळे तपासणी यात त्याचबरोबर आपण बी तपासणी असा पण एक प्रकल्प गावोगावी राबवतो एच बी तपासणी ज्या वेळेला आपण करतो म्हणजे एच बी तपासणी सुरू केली खरं सांगायचं तर तपासणी अंतर्गत आपण दहा वर्षाच्या मुलीपासून पुढच्या सगळ्या वयोगटांची एच बी तपासणी करतो याच्यासाठी शासनाच्या आशा वर्करांच्या मदतीने आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनीच्या आरोग्य सखी यांच्या मदतीने आपण हे काम करतो गावोगावी जाऊन आपण कॅम्प घेतो एच बी तपासणीचे गावामध्ये याच्याकरता आधी जागृती आपल्याला करावी लागते काही वेळेला आम्ही काम करताना असं माय म्हणतात आमचं रक्त काढून घेतलात आमचं रक्त काढून बाटलीभर रक्त काढून घेतलं एक सुई टोचायची हो असती पण त्याला सुद्धा अशा अडचणी येतात या वेळेला आपल्याला महत्त्वाचं असतं ती जागृती करणं आहे ती जागृती कशा करतात त्या डॉक्टरांनी सांगितलं तसं सा की हिमोग्लोबिनची कमतरता त्याच्यामध्ये आहे हे तिच्या लक्षात आलेलं नसतं आणि मग काय आज माझं डोकंच दुखते आज मला कसं तरीच होतं बऱ्याच वेळेला अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी आम्हाला गावात ऐकायला मिळतात आणि मग विचारलं काय केलंस तू काही नाही एक गोळी घेतली एक गोळी खाल्ली एवढंच उत्तर येतं पण तू कुठली गोळी घेतलीस ती गोळी तुला योग्य आहे का तुला नेमकं काय का होतंय या गोष्टीची जाणीव जागृती आपल्याला करावी लागती याच्याकरता आपल्या आरोग्यसखी गावागावामध्ये जाणीव जागृतीची सत्र घेतात आणि त्याच्यानंतर आपली एच बी तपासणी त्या गावात केली जाते साधारण एक पस्त, तीस पस्तीस महिला त्यावेळेला तिथे येतील पेक्षा संख्या गावाची जशी असती त्यानुसार आपण गावातल्या कॅम्प घेतो एचबी तपासणीला आशा वर्करच्या मदतीने आपण महिलांची तपासणी करतो अगदी दहाच्या खाली आठ नऊ सात सहा अशा ज्या महिला आपल्याला सापडतात किंवा आपल्यापर्यंत त्या येतात त्यांना आपण डॉक्टरांच्या पर्यंत देतो जवळच्या आरोग्य केंद्रात जा किंवा ग्रामीण रुग्णालयात जा या पद्धतीने आपण त्यांना सल्ला देतो ज्या वेळेला शाळा शाळांमधून आपण ही जाणीव जागृतीची सत्र घेतो एक उदाहरण सांगायचं तर वेल्हे तालुक्यातल्या तोरणा महाविद्यालयामध्ये आपण मुलींच्यासाठी साठी प्रकल्प हा तीन महिन्याचा केला याच्यामध्ये मुख्यतः काय केलं तर पहिल्यांदा मुलींची एच बी तपासणी केली आणि त्याच्यानंतर तीन महिने मुलींना आहार दिला जो आत्ता सरांनी सांगितलं तसं सा लोह त्यांच्या शरीरातलं लोह वाढलं पाहिजे हिमोग्लोबनची पातळी वाढली पाहिजे या गोष्टीचा विचार करून आहार डॉक्टरांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आपण तीन महिने हा प्रकल्प शाळांमध्ये राबवला अगदी सांगायचं झालं तर पाच सहा असे एच बी होतं अशा मुलींना आपण ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेलो त्यांना पुढचा उपचार तिथे केला आणि तीन महिने झाल्यानंतर त्या मुलींचं पुन्हा एच बी तपासणी केल्यानंतर त्याच्यात वाढ झालेली दिसली अशा साधारण पन्नास मुली नववीच्या आपण घेतल्या होत्या आणि त्यांच्यासाठी काम केलं असंच गावांमध्ये जसं मी गावागावात जाऊन कॅम्प घेतो तसं आपण नवरात्री मेळावे घेतो त्या नवरात्री मेळाव्यामध्ये एक विषय आरोग्याचा ठेवतो आणि त्याच्यामध्ये एच बी तपासणी केली जाती ही एच बी तपासणी करताना नुसतं तोंडी सांगून उपयोग होत नाही तर त्यांना दृश्य स्वरूपात काहीतरी दा दाखवलं पाहिजे एखादी गोष्ट वाचून दाखवली पाहिजे आहे याच्याकरिता वेगवेगळे या हिमोग्लोबिनवर आधारित तक्ते आपण सोबत घेऊन जातो ते तक्ते तिथे त्या, त्या समाज मंदिरात असतील किंवा शाळेत असेल जिथे आपली एच बी तपासणी असेल तिथे हे तक्ते लावले जातात आणि त्याच्यावर आधी बोललं जातं माहिती सांगितली जाती आता सांगायचं जा खरं तर तुम्ही हे खा ते खा ग्रामीण भागात सांगता आपल्याला एच बी वाढवण्यासाठी काय काय खायला पाहिजे माहिती आहे डाळीम खावं सफरचंद खावं सगळं सर म्हणाले तसं माहिती सांगतो पण प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या गोष्टी गावात उपलब्ध होतील का सांगता येत नाही तर स्थानिक पदार्थ काय आहे जसं आत्ता सरांच्या बोलण्यात आलं की नाचणी खा तर नाचणी इकडे वेल्हे भागात जास्त भेटते तर नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ त्यांनी करून खावेत नाचणी जास्तीत जास्त त्यांनी खावी हे सांगतो हिरव्या पालेभाज्या खाताना एक उदाहरण सांगायचं झालं तर इकडे आळूचं प्रमाण जास्त पानं बऱ्यापैकी त्याच्यातली पौष्टिकता आम्ही महिलांना समजून सांगतो तुझ्याकडे हे आहे भाई हे तू खा दुधाचं सांगायचं झालं तर दूध दुप्त आहे दारात गोठ्यात गायी आहेत पण दुधाचं काय होतं तर सकाळी दुधाच्या गाडीत दूध डेअरीला पाठवलं जातं घरातली लहान मुलांना नाही तर मग महिला कधी ते दूध पिणार असाही प्रश्न आहे त्यामुळे दुधाचं महत्त्व डेअरीला एवढं पाठवलं तरी एक ग्लास दूध तू तुझ्या तु मुलासाठी ठेव तुझ्या स्वतःसाठी तरी ठेव असंही या जाणीव जागृतीमधून आपल्याला बोलावं लागतं त्याचबरोबर ती हे खा ते खा हे सांगत असताना मला हा त्रास होतोय तुला त्रास होतोय तर तू तु तुझ्या तु कोणाशी तरी बोल आशा वर्कर आहे गावातले कार्यकर्ती आहे आरोग्य प्रबोधिका आहे आरोग्य सखी आपली आहे तिच्यापर्यंत हा विषय तू पोचव आणि त्या माध्यमातून पुढे आपण डॉक्टरांच्यापर्यंत तुला घेऊन जाण्याची पायवाट किंवा रस्ता आहे तो आपण तयार करूया की जी जेणेकरून या आजारावर तू मात करू शकतील असं महिलांच्याकडे आम्ही कातकरी वस्तीवरती पण याची आरोग्य तपासणी केली त्यावेळेला आम्हाला हाच प्रश्न आला की नको माझं रक्त काढून घेईल माझं रक्त शरीरातलं सगळं काढून घेताल तुम्ही त्यावेळेला आपल्या आरोग्य प्रबोधिका आरोग्यसखी जी होती तिने स्वतःच तिच्या समोर एच बी तपासणी केली आणि मग त्रेपन्न महि महेल, कातकरी महिलांनी आपली आरोग्य तपासणी एच बी तपासणी करून घेतली त्याच्यामध्ये ज्या महिलांचं एच बी कमी आहे अशांना जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी सांगितलं आणि तिथून त्यांना ज्या गोळ्या आहेत फॉलिक ॲसिडसारख्या गोळ्या आहेत त्या त्यांना दिल्या गेल्या आणि त्या गोळ्या घेतायत ना याचा पण आपण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे किशोरींची तपासणी करतो महिलांची तपासणी करतो कॅम्प घेतले जातात जाणीव जागृती आधी केली जाते त्याच्यानंतर प्रत्यक्ष तपासणी केली जाते आणि पुढे ती महिला डॉक्टरांच्या पर्यंत असं आपण प्रयत्न करतो या ह्याच्यामध्ये मला अजून एक सांगावं असं वाटतं की आपला ज्ञानप्रबोधिनीचा एक प्रकल्प होता टेलिमेडिसिन म्हणून साधारण साडेतीन वर्ष आपण हा प्रकल्प चालवला याच्यामध्ये अकरा आशा वर्करांना आपण सहभागी करून घेतलं होतं तीही एकूण आमची साखळी आहे जाणीव जागृती त्याच्यानंतर तपासणी त्याच्यानंतर तिचा औषधोपचार अशा पद्धतीने आपलं हे काम पुढे सरत या होत्या ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधनाच्या आरोग्य प्रमुख तृप्ती कुलकर्णी आता ऐकूया ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधनाच्या प्रकल्प प्रमुख सुवर्णा गोखले यांचं हे मनोगत डॉक्टर काय करतात तर पेशंट समोर बसल्यानंतर तपासतात आणि उपचार करतात पण कोणी समोर बसायला पाहिजे याची तपासणी आपण आपल्या तपासणीमधून करतो पण कुठल्याही प्रकारचा असा कार्यक्रम ठरवला मग अशी बोलता बोलता म्हणाल्या की गावात कार्यक्रम घेतला की तीस पस्तीस जणी तपासणीला येतात पण सांगा बरं गावात फक्त राहतात तीस पस्तीस जणीच का तर गावातल्या महिलांची संख्या असते शंभर दीडशे पण आपल्या प्रतिसादाला आव्हान तीस पस्तीस जणी देतात याचा अर्थ आवाहनाला प्रतिसाद न देणारे अजून त्या गावात सव्वाशे शिल्लक आहेत पण आपण जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा परिस्थिती अशी होती की आपण गावात गेलो आणि एकही महिला आली नाही म्हणून रिकाम्या हाताने परत आलो आता आपण पस्तीस पर्यंत पोचलोय कारण बचत गट बचत गट हे जणू काही आपल्याकडे लोकांना शहाणं करण्यासाठी मदत म्हणून उपयोगी पडतात आणि त्यामुळे जसं मगाशी सरांनी सांगितलं की बी ट्वेल्वची कमतरता आहे तर आपल्या भागामध्ये आपण प्रशिक्षणात सांगतो की बी ट्वेल्व वेगवेगळ्या वेग गोष्टीतून मिळतं त्यातला एक महत्वाचा उपाय असा आहे की अगं कोंडा असणारा भात खाल्लात तरी बी ट्वेल्व मिळतं आणि त्यामुळे कमी सडलेला तांदूळ खावा म्हणजे कंसात तुमची आजी जे खात होती ते खा म्हणजे तुमचं आरोग्य सुधारेल आणि आता तर आपण इथपर्यंत पोचलोय की तुमची आजी जे खाते ते तुम्ही तर खाच आणि पॅक करून पुण्याला पाठवा म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या दोन रुपयामधून उद्या तुम्हाला दवाखान्यात जायची झाली तर माझ्या पैशाने मी दवाखान्यात जाईन हा आत्मविश्वास तुमच्यापैकी प्रत्येकीला यायला पाहिजे आरोग्याच्या जाणीव जागृतीच्या आधी लोकांना हलवण्याचं काम करणं महत्वाचं आहे आणि जे तुम्ही सगळ्या जणी करताय आणि अशी गावातली विश्वासाची कार्यकर्ते जेव्हा सांगते की तुम्ही या ग असा असा हिमोग्लोबिन तपासणीचा मेळावा ठरवलाय आणि मग आपले स्थानिक कार्यकर्ते एवढे हुशार आहेत की मला आठवतं एका प्रसंगात असं झालं होतं की एका गरोदर सुनेचं हिमोग्लोबिन तपासलं आणि ते हिमोग्लोबिन कमी निघालं तर लोकांनी म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी तिला त्याच्याबद्दल सांगायच्या आधी चौकशी केली घरी सासू नवरा आहे का त्यांना बोलवा कारण हिला जर सांगितलं तुझं हिमोग्लोबिन कमी आहे तरी उपचार करणारी ती नसते हो तिच्या सासूला कळायला पाहिजे तिच्या नवऱ्याला कळायला पाहिजे आणि मग चार चौघात तिच्या नवऱ्या सासूला सांगितलं की जर तिच्या बाळणपणात काही अडचण आली तर सरकार तुम्हाला दोषी धरून फौजदारी सुद्धा लावू शकतं माहिती आहे ना तातडीनं दवाखान्यात घेऊन जा म्हणजे सामाजिक गोष्टींचं सा आरोग्यासाठी सुद्धा दडपण तयार करता येण्याची हिंमत ही आपल्या कार्यकर्त्यांना आहे कारण आपण म्हणतो बाईचं आरोग्य सुधारलं पाहिजे हे आम्हाला हवं आहे त्या सुनेला कळत नसेल तर सासूला कळवण्याची जबाबदारी आमची आहे आणि मग सासू आमच्यापेक्षा वयाने मोठी असेल तर ज्या त्या वयाच्या बाईला गावात समजेल तिला आपण उभं करतो म्हणतो तू तु तुझ्या तु मैत्रिणीला सांग पण सुनेवर उपचार होऊ देत एरवी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एच डी आयमध्ये भारताचा नंबर खाली आहे याचं वाईट वाटणारी लोकं असतात पण ज्या कारणांमुळे खाली आहे तिथं काम करत करत आपण वर जायला पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं यातलं महत्त्व हे अनन्य साधारण आहे प्रत्येक वेळेला गावातल्या बाईचा विचार केल्यानंतर तिला हिमोग्लोबिन कमी आहे तिला आरोग्याची गरज आहे असा आहे का मग टेलिमेडिसिनच्या आपण एवढ्या हजारो महिलांच्या पुरुषांच्या तपासण्या केल्यावर आपल्या लक्षात आलं काही जणांना उपचाराची गरज हे बरोबर असलं तरी अनेक महिला आम्हाला अशा सापडल्या की ज्यांचं हिमोग्लोबिन साडेबारापेक्षा जास्त होतं आणि म्हणून मग असं ठरवलं की चला या महिलांचं तालुक्यात रक्तदान घेऊयात म्हणजे आम्ही महिला रक्तदान करू शकतो असं कळेल आणि आपण रक्तदानाचा घाट घातला शहरामध्ये एवढ्या रक्तदान कार्यक्रमाला आम्ही अनेक जणी गेलो होतो पण पन्नास वजन ही अट आहे हे कधी कळलंच नाही कारण तिथं जास्त वजन असणाऱ्यांचे प्रश्न ऐकले होते कमी वजन असणाऱ्यांचे प्रश्न हे ग्रामीण भागात लक्षात येतात त्यामुळे घरात फक्त शेवटचं जेवण हाच एक इंडिकेटर नाही तर वजनाचा ताळा हा हिमोग्लोबिनशी घालणं हा पण एक आहे म्हणजे आपण गावातल्या सासूला असं सांगतो आईला असं सांगतो की बाई ग तुझी सून आणि पोरगी जर बाळंत होणार असेल तर बाळंतपणाच्या दिवशी दवाखान्यात न्यायचं नसतं जेव्हा ती बाळंतण होणार आहे हे तिच्या गरोदरपणाची गोष्ट तुला कळते तेव्हापासून औषध घ्यायचं असतं तर ते बाळ गुटगुटीत गुड़ आणि छान होतं पण ती दवाखान्यात गेली की सरकारी योजना चालू होतात ना पण ती दवाखान्यात जाण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ कोणीतरी बारीक बारीक टाकीचे घाव घालायला लागतात शंभरावा घाव घातला की परिणाम होतो म्हणून घाव घालायला नाही असे कार्यकर्ते गावोगावी आरोग्याच्यासाठी काम करतात लोकशिक्षण कसं असतं ना ते कुठल्या पद्धतीनं द्यावं लागतं ह्याची रेडी मॅन्युअल तुम्हाला कुठे मिळत नाहीत त्याचा सिलेबस कुठेही मिळत नाही आपल्यासारख्या कार्यकर्त्या गावात जेव्हा बोलायला लागतात तेव्हा एक 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 गोष्ट त्यातली उलगडत जाते की अरे ह्याचा याच्याशी संबंध आहे होय मग हे सांगितलं पाहिजे दवाखान्यात गेल्यानंतर उपचार फुकट होतात हे कळलं आम्हाला अहो पण दवाखान्यात जाण्यासाठी जायला वीस रुपये यायला वीस रुपये आणि दिवसाचा रोज बुडाल्याचे दोन दोनशे रुपये जातात म्हणजे जा अडीचशे रुपये हातात असले तरच फुकटचा उपचार घेता येतो हे कदाचित अनेकांना समजतच नाही कारण अडीचशे रुपये ही बाईच्या हातात खेळते नसतात हे माहितीच नसतं ना मग आपल्या गटांमध्ये लक्षात येतं की कोण कर्ज घेत आहे मग त्यातली आरोग्याची कर्ज कशाला आहेत अगं ऑपरेशन आज करायला लागलं पण कदाचित गोळ्या घेऊन काम झालं असतं जर तू वेळेत गेली असतीस तर त्यामुळे काही चर्चा गटामध्ये मुद्दामून घडवून आणायला लागतात ला की एकच धागा एकच टाका घालून उसवेल आभाळ फाटल्यावर शिवता येत नाही आणि म्हणून या सामाजिक माहितीचा उपयोग आहे आज कुठल्याही गावात जाऊन आपण ज्या गावात आपण काम करतोय तिथं हिमोग्लोबिन हो तपासणीचा कॅम्प लावला तर अतिशय आनंद आहे की पंचवीस पन्नास जण सहज जमा होतात एवढं लोकशिक्षण आपण दिलंय आणि त्यामुळे विश्वास असणारी माणसं जेव्हा या रचनेत काम करतात तेव्हा प्रतिसाद बदलतात आणि असं काम ग्रामीण भागातलं हे ज्ञानप्रबोधिनी आरोग्य सखींच्या मदतीनं करते सहज उपलब्ध असणारं माणूस बळ मिळायला लागतं तर दवाखान्यापर्यंत जाण्याची हिंमत होते असे बचत गट पाठीशी असायला लागतात की ते गरजेला दोन रुपये देतील आणि म्हणतील दवाखान्यासाठी आहे ना सवडी न फेड व्याजासकट फेड पण सवडी न फेड तुला आम्ही घाई करणार नाही आज कुठलंही शेत घाण टाकण्याची त्यासाठी गरज नाही आणि त्यामुळे असं मानसिक ताकद देण्याचं काम आपल्या कार्यकर्त्या करतात म्हणून हे आरोग्याचं काम अतिशय चांगलं या खोऱ्यात चालू आहे तीस वर्ष सातत्यानं चालू असणाऱ्या कामाचं चा। हे त्रिदशकपूर्तीचं वर्ष आहे आणि बचत गट आणि आरोग्य हे दोन विषय पहिल्यापासून आपण या पद्धतीनं लावून धरलेत त्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या घरामध्ये दिसतोय एवढं सांगून मी आत्ता थांबते या सर्व कामात महिलांशी असलेला संवाद महत्त्वाचा सरकारी योजनांसाठी पार्श्वभूमी तयार करावी लागते ते काम स्त्री शक्ती प्रबोधन अनेक वर्ष आहे आता ऐकूया या विभागात कार्यकर्त्या प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या महिलांच्या या काही प्रतिक्रिया माझं नाव प्रिया इंगुळकर गेली सहा वर्ष झालं मी ज्ञान प्रबोधनी संस्थेबरोबर काम करते आणि सुर सुरुवात करतानाच पहिल्यांदा आरोग्याशी कामाला सुरुवात केली टेलिमेडिसिन या प्रयोगातून त्याच्यामध्ये आम्ही सात तपासण्या करायचो बी पी शुगर एच बी Uh, फिटल डॉपलर अशा तपासणी करायचो पहिल्यांदा टॅप म्हणजे काही माहीत नव्हतं आणि ग्रामीण भागात टॅपपासून सुरुवात झाली आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो पण लोक पहिल्यांदा असे म्हणजे की काय करणार आहे तुम्ही एवढं मशिनी घेऊन आल्या आम्हाला काय करणार आहे पण सुरुवातीला आम्ही त्यांना सांगायचं की तुमचं फक्त आम्ही एच बीच घेणार आहे मग एच बीपासून सुरुवात केली आणि एच बी सासून सुरुवात केली तर महिलांचं ज्या आजी होत्या त्यांचं एच बी चांगलं असायचं पण ज्या नवीन विवाहित मुली असायच्या त्यांचं एच बी खूपच कमी असायचं आणि असं क करता करता एच बीपासून बी पी आणि शुगर घ्यायला लागलो तर शुगर आणि बी पीचं पण प्रमाण खूप वा वाढलेलं दिसलं या भागांमध्ये तर टेलिमेडिसिनने आम्ही जवळपास प्रत्येक गावात नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा लोकांपर्यंत असं पोचायचो की त्यांना मेडिसिन सकट सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायचो आणि ग्रामीण भागात खूपच चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला तीन ते साडेतीन हजार लोकांपर्यंत आम्ही पोचलो गेलो त्याच्या माध्यमातून आपण बी पी शुगरांची औषधं चालू करून दिली त्यांना धन्यवाद नमस्कार माझं नाव शैला भोंडेकर मी वेल्ल्यात राहते गेले पंचवीस वर्ष झालं प्रबोधिनीचे कार्यकर्ते म्हणून काम करते आणि सुरुवातीला आरोग्य प्रकल्प चालू झाला त्या आरोग्य प्रकल्पातच मी काम करते तपासण्या किंवा म्हणजे गरोदर माता तपासणी हे तेव्हापासून चालू आहे आणि गरोदर माता दुसऱ्या महिन्यात आपल्याकडं तपासायला यावी असं म्हणणं आहे आणि नऊ महिने ती गरोदर माता तपासायला येते आपल्याकडं आणि नऊ महिन्यानंतर डिलेवरीला कुठेही करा दवाखान्यातच डिलेवरी झाली पाहिजे असा आपण आग्रह धरतो कारण तिकडच्या भागात हे एवढं व्यवस्थित माहितीच नव्हतं कशी पण म्हणजे डिलेवरी करायची जेव्हा मी काम चालू केलं तेव्हा आणि आत्ता जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास महिला त्या तपासणीला दर महिन्याला येतात आणि त्यांना दर महिन्याला महिन्याच्या गोळ्या औषधं ताई देतात आणि मग गोळ्या खातात ना त्या असं सगळं बघायला व्यवस्थित घरी जातो त्यांची परिस्थिती काय आहे खरंच ही गरजू आहे का तर आम्ही हे बघून ठरवतो नाहीतर जी गरजू नसेल तर तिला पुढच्या महिन्यात सांगतो की तू थांबा आता तुला नाही आहे गरज येण्याची जी गरजू आहे तीच इथं यावी असं ठरलेलं आहे त्यामध्ये नमस्कार मी प्रियांका संतोष सुतार मी गेली आठ वर्ष झालं प्रबोधिनीचं काम आहे आणि गावामध्ये पाच वर्ष झालं आशा वर्करचं काम करते हिरकणी प्रकल्पाद्वारे मी जोडली गेले आणि आता बाल आरोग्य प्रकल्पाची प्रमुख आहेत बाल आरोग्य प्रकल्पामध्ये आम्ही लहान मुलांचं एच बी म्हणजे दहा किशोरवयीनचं दहा व वर्षापासून एच बी करतो आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचं अगदी वजन कमी असेल किंवा कुपोषित असेल अशा आशांचं सुद्धा आम्ही एच बी करतो तर एच दहा वर्षाच्या पुढे ज्या मुलींचं एच बी करतो त्याच्यात ज कमी असेल तर त्यांना तसा आहार घेण्याचा सल्ला देतो आणि असा आम्ही दर गावोगावी जाऊन काम करत असतो आरोग्याचा प्रश्न सतत मांडावा लागतो आरोग्याविषयी एक पिढी किमान शिक्षित झाली तर त्या पुढची पिढी कदाचित अधिक सुजाण होणार आहे या कामातला हा विश्वास फार महत्वाचा करूया मात अनिमियावर या परिसंवादाची इथे सांगता झाली पण निरनिराळ्या गावातनं आलेल्या महिला प्रतिनिधी हा विषय आपल्या गावात घेऊन जातील हे मात्र नक्की भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नांचा सन्मान करणारी मालिका विकास यात्रा